Vale. मैं शुरू हूँ, वो मुझे नहीं समझ रहा है, बोला है। कुछ पर झुकेगा नहीं साला। जोर करा, राकेश भुगले, ऐसा करो, 20 रुपए तो परमिशन के लिए स्वीकार तो लाख लाख आवर मारते घूमने हैं। कैसे ब्राह्मण है? बोला नू, हनुमान बेटी वाजवा, तुषार मारी हैं स्कूल, पुनः दे, 100 रुपए तो परमिशन के लिए स्वीकार तो लाख लाख आवर मारते धन्यवाद। अत्यंत ब्राह्मण मागाशी बक्षी सावन गिरो लाइव आर्ट कोकन यूट्यूब चैनल से संदीप सावन के साथ सुंदर कोकन भूमि यूट्यूब चैनल श्री सूर्यकांत सावन के साथ या डबल वाली भजनाला 100 रुपये तो बहुमूल्य से पारितोषिक आले त्यांचे चैनल सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा कमेंट चांगला द्या खरोखर या ठिकाणी बुवा खरोखर सुंदर बुवांचा गजर झाला या ठिकाणी गजर होता तो मन मटल रूपावर गाना होती की गजर होतो या गाना सोडले नाही ना काय करायचं हो ते थांबतले तुमच्या ती म्हणून माका पहिले बसवलेला त्यांना माहिती आहे या धुमशान भोगले त्याच्यामुळे त्या धुमशान भोगल्याशिवाय गाणार नाही म्हणून का गजर होतो की रूपावर होती तर समजला नाही पण असू दे काय नाही त्यांच्या पोरीन त्यांनी केलंय काय बुवा काय त्यांचा राग येतच नाही सांगितलं नाही दोघवलं निर्लज्ज हो त्या दिवशी पुष्प झुकेगा नाही झाला तो हल करी ना बुवा आमचं झुकेगा नाही झाला झुकेगा नाही झाला हो म्हटलं असा काय करतास नाही म्हणता तो घाक पुसता मी शेपूट पुसतो होय अगदी शॉर्टकट 35 मिनिट 12:30 वाजले त्या ठिकाणी धर्मेश हनवटीने पेटी वाजवा नक्की भाव घेणार पण गोवानी ते पैसे मोजताना काय फायटरू 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 काय म्हटले ना त्यांचा त्यांका समजला आणि माका वरती विचारत तुका समजलं काय तुका समजलं काय नाही वरती आपण सांगतात माकाच समजलं नाही तर तुका काय होय हॉस्पिटल मध्ये गेले यांचे चायना मित्र त्याका भेटा गेले लास्ट भेटा कोणी गेले आणि तो मित्र हॅलो चायना वाला मित्र बुवांचो होय कोरोना इल्यापासून दस्ती तोडले नाही तर चायना वाला केस बीज बघा नेपाळच्या पुढची असते बघा हा हात दिली आज नको होय पूजा सोमवार लागलो हे बाबा त्या मित्रांना भेटा केले आणि मित्र अचानक वेगळाच काहीतरी बोलायला लागलो तो मित्र चुप चांचिंग तो मध्ये गोळा थई गेले तो मित्र बाजू उदार फक्त उभे राहिले तो मित्र चुप चांचिंग म्हणता गुरंग काय समजला नाही त्याची भाषा समजत नव्हती पण आपण किती मित्र होतो तो चुप चांचिंग करू लागलो वो म्हणतो घ्या नक्की काय गडबड काय आणि अर्धा तास झाला आणि तो मित्र गटात पण गेलो बरं झाला त्याचा कार्य विजय सगळा झाला तिकडे करून दिले आणि तो दुसरा एक मित्र गावात गेलो हो आणि तो काय उभा होतो तो सांगता अरे बाबा तो असो काय तरी मित्र म्हणता चिंग चांग चिंग काय तरी म्हणतो तर बुवांका त्यांना मित्रांनी सांगले ना बुवा बाकी काय म्हणत नव्हतो त्याच्या त्या ऑक्सिजनच्या पाईपीवर पाय दिलेला असतो मी तो काढूक सांगित होतो हो भुर्जी पावचे होलसेल व्यापारी बक्षीस वाचू नका आता 35 मिनिट होईल भुर्जी पावचे होलसेल व्यापारी संदीप चव्हाण यांच्याकडून 20 रुपयाचा बारशे झाले स्वीकारतो लाख लाख आभार मानतो धन्यवाद एक 2-3 गाणी या ठिकाणी सादर करतो 35 मिनिट भर तुम्ही सांभाळून घ्या Ready, yeah.
थे पलक थे बकऱ्याचे व्यापारी खरं तर व्यापारी राहुल नाही
बकरे व्यापारी अजय घुमरे धन्यवाद 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 सोबतीक
पस्तीस मिनट है आवरा बरला अनावटी ने पेटी वाजवा शॉर्टकट मध्ये वाजून घेऊया तुमची इच्छा पूर्ण करते कारण मित्र परिवार तुमच्यासाठी बघा दुखडवायला उंबर सारका दुखडवायला उंबर सारका मित्रवनिया मध्ये गारबासा राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमी
पारा उगड़ाओ, एक पारा उगड़ाओ, एक ना अस्त्र ना शस्त्र असं मला मरण आलं पाहिजे।
नवीन काय झाले बुवा, काय चुकत असत सांगा सिनियर नवीन काय झालं या मुलांना कशी बोलतो वर दिला गेला आणि बघा शेवटी म्हणतात ना भटाक दिली वस्ती आणि भट आत पाय बसली तशात निघत झाली वर दिला वर दिल्यानंतर हा हिरण्यकश्यप मातला गेला मलाच देव म्हणा सगळ्यांना सांगायला लागला मलाच देव म्हणायचा माकाच देव म्हणायचा आणि काही काळानंतर बघा त्याच्या घरामध्ये विष्णूचा भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हाद जन्माला आला बघा नाही काय घरामध्ये भक्त प्रल्हादाचा जन्म झाला आणि बघा काय झालं त्यावेळी तो सांगायचा कोणाचा हिरण्यकश्यपचा मुलगा भक्त प्रल्हाद त्यावेळी तो हिरण्यकश्यप सांगायचा की तुझ्या विष्णूची सेवा करू नको तू माझी सेवा करायची त्यावेळी भक्त प्रल्हाद ऐकायचं नाही बघा त्याला बांधून पाण्यामध्ये टाकला गेला नाही काय फडावरून बसवला गेला पण तो का आपला नामस्मरण सोडलं नाही बघा त्या विष्णूचं नामस्मरण सोडलं नाही आणि शेवटी बघा काय झालं हिरण्यकश्यपची बहीण होलिका ती त्या ठिकाणी आली आणि तिने सांगितलं काय दादा म्हणता एका आता लास्टो पर्याय राहून आता मीच ते का जाळू शकते कारण शंकराची पूजा करून होलिकेने असं एक वस्त्र मिळवलेलं ते वस्त्र अंगावरती घेतलं तर अग्नीची झळ पण तिला लागायची नाही तिने सांगितलं मी ते वस्त्र पांघरते आणि त्याच्यावरती त्या भक्त प्रल्हादाला घेते आणि त्या बघा त्यावेळी काय झालं म्हणजे भक्त प्रल्हाद जळून खाक होईल पण झालं उलटच विष्णूची सेवा करत असताना भक्त प्रल्हाद खाक नाही झाला उलट तो कापड त्या भक्त प्रल्हादाच्या अंगावरती आला आणि होलिका त्या ठिकाणी दहन झाली आणि तो हा होलिकेचा सण बुवा नाही काय बरोबर असेल तर फक्त काय तुमचा आशीर्वाद मला पाहिजे आणि म्हणून म्हणते बघा त्या हिरण्यकश्यपला गर्व झाला आणि अति तिथे माती हा म्हणीचा अर्थ त्या याच्यामधून भेटला आणि म्हणून म्हणते या ठिकाणी बघा हनवटेने पेटी वाजवल्याबद्दल अनंत वळजे यांच्याकडून 100 रुपये तर बहुमत पाहिजे आपला आभार म्हणतो आणि म्हणून म्हणतो माका आवडता काय करू शेवटी आई ते आई आई म्हणता जा घेऊन येजा
आणि घेऊन आल्यानंतर काय झालं बघा, पहिल्याच रात्री कांडा लागो बाबू त्यांच्या दा हे भावानू ते पैसे म्हणण्यात दंग कांडा लागो त्यांच्या आता पहिल्याच रात्री हनीमून आणि तो पोरग विचारता प्रिये अग हे प्रिये तुला काय देऊ हो लाडाची बायको ना प्रिये अग हे प्रिये तुला काय देऊ त्यावेळी तो पोरगे सांगता माका तुझं बंगलं नको कांडा लागो बंगल्या माका म्हणता तुझी गाडी नको डिझेल महाग झाला माका म्हणता तुझं धन तेवढे काही नको मला पाहिजे ते तुझ्या आईचं काहीतरी सांगताना पण अंगावरती काटा उभा राहतो ती पोरगी म्हणते मला पाहिजे ते तुझ्या आईचं काहीच आणि त्यावेळी काय झालं बघा नेहमीप्रमाणे दुधाचा ग्लास घेऊन येणारी आई उमऱ्या त्या उमऱ्याकडे उभी असते एक अश्रू त्या दुधाच्या ग्लासामध्ये पडतो आई मागच्या पावलाने निघून जाते बघा आणि दुसऱ्या दिवशी सकाळ होतात आपल्या मुलाला मॉर्निंग वॉक साठी घेऊन जाते स्वतःच्या हाताने खंजीर खुपसून आपलं काळीच काढून त्या मुलाच्या हातामध्ये देते आणि या कलियुगातील निर्दयी पोरगा ते काळीच घेऊन आपल्या आईपर्यंत धावतो आईकडे धावत जातो आणि त्यावेळी काय होतं बघा त्या काळजामधून आवाज येतो आपल्या बायकोकडे धावत जातो आणि त्यावेळी एका दगडाला ठेप लागून ते पोरगा एका साईडला आणि ते काळीज एका साईडला आणि त्यावेळी त्या काळजामधून आवाज येतो बाळा तुला लागलं काय रे बाळा तुला लागलं काय रे म्हणून आई आई सारखं दैवत या जगतामध्ये नाही म्हणून स्वामी तिने जगाचा आणि आई विना भिकारी ठरला आणि म्हणून म्हणतो भजन हरी के गाऊया
धन्यवाद संपत भोगले यांच्याकडून 100 रुपये तो गोमळ सकाशिक स्वीकारतो लाख लाख आभार मानतो धन्यवाद शेवरादेवी मित्र मंडळ वाघाचे वडील यांच्याकडून 120 रुपये तो पारितोषिक स्वीकारतो लाख लाख आभार मानतो पंढरी भोगले यांच्याकडून देखील 100 रुपये तो गोमळ सकाशिक स्वीकारतो लाख लाख आभार मानतो खरोखर सर्वांचे लाख लाख आभार मानतो जसं प्रेम दाखवलं असंच प्रेम या छोट्याशा कलाकाराचा भावनिक प्रार्थना करण्याचा मानतो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो विजय असो गंगेश्वर देवाचा विजय असो धन्यवाद